नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर राज्यातल्या राजकारणात भाजपची प्रगती पाहता अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप प्रवेशाचा धडाका लावलाय या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरावरून विरोधकांकडून भाजपवर टीका होते मात्र यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलंय प्रत्येक पक्षात थोडीफार चांगली माणसं असतात उगीच विरोधी पक्षातल्या नेत्यांचा त्रागा करू नका पण भाजपत घेताना आम्ही मात्र त्यांना तपासून घेतो दुसऱ्या पक्षातून सक्षम आणि चांगली माणसं घेणं हे आवश्यक असतं निवडणुकीवेळी निष्ठावंतांना डावलून आयात मतदारांना तिकीट दिलं जातं असं बोललं जातंय मात्र या आरोपात कोणतंही तथ्य नाही आम्ही पक्षातील पंच्याऐंशी टक्के नेत्यांना उमेदवारी देतो आणि पंधरा टक्के इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देतो असं मुख्यमंत्री म्हणाले ज्या प्रकारे आसाममध्ये आज आस त्या ठिकाणी एनआरसी च्या माध्यमात परिवर्तन झालेलं आपण बघितलं हे बोलणारे लोक नाही आहेत हे करणारे लोक आहेत आणि म्हणून अशा या सुवर्ण काळामध्ये आपल्याला काम करायची संधी मिळते आहे ही संधी मिळत असताना आपल्यामध्ये अनेक नवीन लोक येत आहेत येणाऱ्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही आहे ही पब्लिक अनलिमिटेड पार्टी आहे याच्यामध्ये याची ओनरशिप ही कोळ्या व्यक्तीची नाही आहे जनतेची ओनरशिप आहे ही अनलिमिटेड पार्टी आहे त्यामुळे जे जे येतील अर्थात थोडं तपासून घेऊ त्यांच्यात आपल्यामध्ये घेऊ काल आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला इतके लोक येत आहेत ते म्हणाले भारतीय जनता पक्षामध्ये जो आला तो एक तर भारतीय जनता पक्षाचा झाला नाही तर न संपला त्याला दुसरा मार्गच नाही आहे इथे येण्याचा मार्ग आहे जाण्याचा मार्ग नाही आहे त्यामुळे ज्याला प्रामाणिकतेनं यायचं आहे तो भारतीय जनता पक्षात आल्यानंतर प्रामाणिकतेनं काम करतो भाजपचाच होतो भाजपमध्येच राहतो जीवन भाजपमध्ये घालवतो शेवटी वेगवेगळ्या पक्षांमध्ये चांगली मंडळी आहेत आज त्या सगळ्या मंडळींना जर असं वाटत असेल की मोदीजींच्या नेतृत्वातल्या परिवर्तन यात्रेमध्ये आपण देखील संमिलित झालं पाहिजे तर आपल्याला त्यातली निवडक मंडळी ही घ्यावी लागतील त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार काही कोणी त्या ठिकाणी त्रागा करण्याची आवश्यकता नाही आहे आणि आपण जर बघितलं तर आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षानं दिलेल्या उमेदवारीमध्ये पंच्याऐंशी टक्के लोक हे आपले पक्षातले अनेक वर्षापासून काम करणारे असतात पंधरा टक्के लोक आपण बाहेरून घेतो आणि म्हणून मला असं वाटतं की यातनं कोणी डिस्टर्ब होण्याचं कारण नाही देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रयान दोनचं आज श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालंय दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चंद्रयान दोन अवकाशात झेपावलं भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात आता यशस्वीरित्या प्रक्षेपण झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देखील कौतुक होतंय मात्र काँग्रेसने भारताच्या आणि इस्रोच्या या मोहिमेचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केलाय श्रीहरिकोट्टा येथून चंद्रयान दोन प्रक्षेपित झाल्यानंतर काँग्रेसने माझी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना या मोहिमेत श्रेय दिलंय काँग्रेसच्या या श्रेय लाटणाऱ्या ट्विट नंतर नेटिझन्स कडून चांगलीच टीका झाली लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूकही भाजप शिवसेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान मुख्यमंत्री पदावरून अद्याप शिवसेना आणि भाजपमध्ये दुसपूस सुरूच आहे एकीकडे भाजप शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून राजकारण टापलेलं असताना दुसरीकडे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी एक वेगळंच विधान केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधान झाले तरीही पाहायला आवडेल असं तानाजी सावंत म्हणाले मित्र पक्षाने आम्हाला धमक्या धा, देण्याच्या फंदात पडू नये युती असेल तर सोबत नाही तर आमचंही ठरलंय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधान झालेलं देखील पाहायला आवडेल असं तानाजी सावंत म्हणाले ते पुण्यात बोलत होते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारी अठरा जुलैपासून सुरुवात झाली दरम्यान या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे आदित्य ठाकरे हे महाविद्यालयीन वयाचे आहेत असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते दरम्यान थोरात यांच्या या टीकेला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती देखील नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थोरात यांना टोला लगावलाय ते अहमदनगरमध्ये बोल पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्याने भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत आले भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवली हो त्यांच्या विधानावर पक्षनेतृत्व नाराज असल्याचं नड्डा यांनी ठाकूर यांना सांगितलंय यासाठी ठाकूर यांना दिल्लीतील मुख्यालयात बोलवण्यात आलंय मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये मध्ये एका जनसभेला संबोधित करत असताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मोदींच्या स्वच्छ भारत योजनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली यावरून पक्षाने प्रज्ञा ठाकूर यांना कठोर शब्दात समज दिली आहे पक्षाच्या योजना आणि विचारधारा विरोधात जाणारी कोणतीही विधानं करू नका अशा सूचना नेतृत्वाकडून देण्यात आल्या आज वांद्रे येथील एम टी एन एलच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली यावेळी अग्निशमन दलाच्या तब्बल चौदा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील झाले एम इम, टी एन एलच्या या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती दरम्यान या आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आतापर्यंत चौऱ्याऐंशी जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती मिळते त्याचप्रमाणे हे बचाव कार्य आता थांबवण्यात आले दरम्यान या इमारतीत जवळपास शंभर कर्मचारी अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा एच मराठी धन्यवाद